नांदेडमध्ये आपल्याला माहिती आहे की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काही दिवसांपूर्वी भाजपात गेले, त्यामुळे नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक तेच लढवणार अशी चर्चा होती, पण त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं आणि विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा मार्ग मोकळा झाला, पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली आहे असं बोललं गेलं की आता चिखलीकर हे सहजासहजी निवडून येतात, कारण की 2014 अशोक चव्हाण तिथे खासदार होते, 2019 त्यांचा पराभव झाला, पण बऱ्यापैकी मतं त्यांनी घेतली होती, त्यामुळे आता ते अशोक चव्हाणांची मतं आपल्यासोबत घेतील चिखलीकर आणि ते निवडून येतील. पण पडद्यामागे चर्चा आहे, सर्व्हेमध्ये चर्चा आहे आणि तिथेही चर्चा आहे की काँग्रेसला तिथे अप्पर एज मिळत आहे. वसंतराव चव्हाण हे जरी महाराष्ट्राला माहीत नसलेलं नाव असलं तरी ते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते. अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर देखील काँग्रेसमध्ये नांदेडमध्ये काँग्रेस जिंकू शकतं ही चर्चा होणं, याविषयी तुम्हाला काय वाटतं सर? अश्विन, आपण गेल्या 3-4 महिन्यांपासून हे सांगतोय आणि त्याचा प्रत्यय आता हळूहळू येतोय, तो म्हणजे महाराष्ट्राची ही जी लोकसभा निवडणूक आहे, इट्स अ बॅटल ऑफ परसेप्शन. परसेप्शन बॅटल आहे की एखाद दुसरा बडा नेता की ज्याचं तो नांदेड जिल्हाच नाही तर बाजूच्या हिंगोली मतदारसंघावर किंवा तिकडे लातूर मतदारसंघावरती एकूणच त्या पट्ट्यामध्ये वर्चस्व असताना द मोमेंट काँग्रेस सोडून ते भाजपकडे गेले आणि एका दिवसात भाजपकडे जाऊन ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले, राज्याचे 2 वेळेचे माजी मुख्यमंत्री, नांदेडचे 2014 खासदार, त्यांचे वडील महाराष्ट्राचे 2 वेळेचे माजी मुख्यमंत्री, असे व्यक्तिमत्व अशोक चव्हाण जेव्हा पक्ष सोडून काँग्रेसचा वारसा सोडून भाजपकडे गेल्याबरोबर वातावरण बदललं आणि ते बदललेलं वातावरण म्हणजे सध्या नांदेडची लोकसभा मतदारसंघाची जागा. वसंतराव चव्हाण हे माजी आमदार आहेत नायगावचे, एकेकाळचे अशोक चव्हाणांचे सहकारी, पण मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला नायगावमधून आणि ते माजी आमदार झाले. त्यांना जी उमेदवारी दिली गेली त्यांचं आजारपण बघून किंवा काय बघून नाही, तर केवळ आणि केवळ अशोक चव्हाणांच्या तुलनेमध्ये निष्ठावंत काँग्रेसमन उभा करायचा, नुसताच उभा करायचा नाही, त्याचा जातीचं कार्ड हे अशोक चव्हाणांच्या जातीच्या कार्डापेक्षा मोठं असलं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचं, हा विषय झाला. त्यातनं वसंतराव चव्हाणांची निवड झालेली आहे, नाही तर आशाताई शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं, कामसुंदर शिंदे माजी आय एस अधिकारी, त्यांच्या पत्नी, ते बाजूला पडलं आणि वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली काँग्रेसकडनं. आत्ता बघा, अशोक चव्हाण 2014 नांदेड लोकसभेमध्ये ते खासदार झाले, 81,000 मतांनी त्यांनी डी बी पाटलांचा पराभव केला भाजपचे उमेदवार, 81,000 मतांनी, आणि 2019 मात्र 40,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. म्हणजे जी व्यक्ती 2014 मोदी लाटेमध्ये 81,000 मतांनी जिंकते, तीच व्यक्ती 2019 वंचित फॅक्टरमुळं यशपाल भिंगे यांनी 1,66,000 मतं घेतल्यामुळं 40,000 हरते अशोक चव्हाणांचा 40,000 मतांनी हा प्रतापराव चिखलीकरांनी पराभव केला. आता तेच प्रतापराव चिखलीकर भाजपचे उमेदवार आहेत विद्यमान खासदार म्हणून, अशोक चव्हाण हे त्यांचे पोलिंग मॅनेजर आहेत, पोल मॅनेजर. अशोक चव्हाणांना सगळी यंत्रणा राबवावी लागते, प्रचार करावा लागतो आहे, आणि का करावं लागतं आहे, कारण तुम्ही खासदारकी घेतली आहे राज्यसभेची, तुम्ही शब्द दिलेला आहे की नांदेडची जागा काढून देतो, आता तुम्हाला राबावं लागतं आहे. पण मतदारांना हे पटलं आहे का? नांदेड लोकसभा मतदारसंघाचं जर का कंपोजिशन बघितलं आपण, तर हे एवढं इंटरेस्टिंग आहे की 2009 भास्कर पाटील खतगावकर निवडून आले, 2014 अशोक चव्हाण निवडून आले, 2019 भाजपचे प्रतापराव चिखलीकर निवडून आले, आता आहे 2024. आणि या 2024 आधार घेताना जर का आपण विधानसभा क्षेत्र बघितली 6, तर आत्ता 6 आमदार जे आहेत किंवा मतदारसंघ आहेत विधानसभेचे, लोकसभा मतदारसंघ नांदेडमधले, हे महायुतीकडे आहेत. पण असं असूनसुद्धा मतदार महायुतीकडे आहेत का हाच प्रश्न आहे. म्हणजे भोकरमध्ये अशोक चव्हाण हे आमदार होते, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, ते खासदार बनले राज्यसभेवर, म्हणजे त्यांच्याकडं तो मतदारसंघ आहे, पण ते काँग्रेसचे असताना निवडून आले काँग्रेसचे आमदार, आता भाजपचे राज्यसभेचे खासदार झाले, त्यांचा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ भोकर रिकामा झाला. नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्यावरती बरीच टीका होते आहे, शिंदे गटाची किती ताकद आता इथे आहे, तिथलं जे केडर आहे ते पूर्णपणे त्यांच्याकडे आलेलं नाही आहे,
शिवसेनेचं हाही विषय आहे. त्यानंतर नांदेड दक्षिण मोहनराव हंबर्डे हे पुन्हा अशोक चव्हाणांचे निष्ठावंत आहेत. सध्या जरी ते काँग्रेसमध्ये असले काँग्रेसचे आमदार म्हणून तरी ते अशोक चव्हाणांसोबत आहेत असं म्हणतात. त्यानंतर नायगाव, मी जसं म्हटलं की वसंतराव चव्हाण यांचा पराभव झाला होता 2019 विधानसभेला, तिथे राजेश पवार हे भाजपचे आमदार आहेत. देगलूर जिथं पोटनिवडणूक लागली, जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार पुन्हा निवडून आले. अंतापूरकर सुद्धा हे अशोक चव्हाणांसोबत आहेत जरी ते काँग्रेसचे आमदार असले. आणि शेवटी मुखेड तुषार राठोड हे भाजपचे आमदार आहेत. तेव्हा 6-6 मतदारसंघ जरी महायुतीकडे असले, खास करून भाजपकडे आणि एक शिंदे गटाकडे असला, तरी सुद्धा मतदार काय म्हणतायत, मतदारांमध्ये काय अंडरकरंट आहे, म्हणून या निवडणुकीचं विश्लेषण असं केलं जात आहे. ही निवडणूक प्रतापराव चिखलीकरांची आहे, पण परीक्षा मात्र अशोकराव चव्हाणांची. तेव्हा अशोकराव चव्हाणांना काहीही करून प्रतापराव चिखलीकरांना निवडून आणायचं आहे, पण परसेप्शन बॅटल असल्यामुळे अशोक चव्हाणच बॅकफूटवर जात आहेत की काय. आणि त्याचा खूप मोठा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाणांना मिळाला आहे अशी चर्चा आहे. पण आता पुन्हा मोदींची सभा जी बाजूच्याच परभणी मतदारसंघात लागते आहे, त्याचा काय फायदा होतो का? पुन्हा भाजपचं बूथ मॅनेजमेंट चांगलं आहे, भाजपची मतं इंटॅक्ट होत आहेत का? हा मराठा बहुल हा मतदारसंघ आहे. आता अशा वेळेस इथे सगळ्या सोयरे हा फॅक्टर खूप मोठा आहे. नांदेडमध्ये सुद्धा मराठा कुणबी कुणबी मराठा हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा आता जरांगे फॅक्टर इथे तसा दिसणार नाही आहे. जरांगे फॅक्टर हा हळूहळू ओसरतो पण आहे, हे पण मला तुम्हाला यानिमित्तानं सांगायचं आहे. गेल्या 10-15 दिवसामध्ये जरांगे फॅक्टर हा बऱ्यापैकी ओसरलेला आहे. निवडणुकीची वावटळ जशी वाढायला लागलेली आहे, तसं तसं मनोज जरांगे फॅक्टर हा आता राजकीय पक्षांमध्ये विखरला चाललेला आहे. पक्षीय विचारधारा ही जातीय अस्मितेच्या वर चाललेली आहे असं अनेकांचं निरीक्षण आहे. बघायचं आहे नांदेडमध्ये सुद्धा काय होतं आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की निवडणूक जरी प्रतापराव चिखलीकरांची असली तरी प्रतिष्ठा मात्र अशोक चव्हाणांची पणाला लागली आहे.